तिथे जम्मू काश्मीरच्या गुलबर्गमध्ये मध्ये हिमस्खलन झालंय यात चार परदेशी पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होतीये तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते दरम्यान हिमवृष्टी थांबल्यानं पर्यटक वाढलेत आणि वैष्णोदेवीला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत देखील मोठी वाढ झालेली आहे तेव्हा गुलबर्गमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होते आणि यातच हिमस्खलन झाल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते यासोबतच चार परदेशी पर्यटक अडकल्याची भीती देखील वर्तवली जाते त्यामुळे प्रशासनाकडून मदत करायला वेग आलेला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट